समाजातील गोरगरीब व्यक्तीला विशेषतः महिलांना आणि बालकांना मोफत विधी सेवा व सल्ला दिला जातो, परंतु एखाद्या वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयात अशा प्रकारची विधी सेवा चिकित्सालय सुरू करणारे डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिले ठरले असल्याचे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश मोहम्मद सलीम आझमी यांनी व्यक्त केले. डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या मजल्यावर विकृतीशास्त्र विभागाशेजारी विधी सेवा चिकित्सालय कक्षाच्या उद्घाटनाप्रसंगी न्यायमूर्ती आझमी बोलत होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश उमेश देवर्षी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विधी सेवा चिकित्सालयाची सेवा वैद्यकीय महाविद्यालयात दर शुक्रवारी सकाळी 11 ते 2 या वेळेत महिला विधी सहाय्यक यांच्या मार्फत सुरू राहणार आहे. पुढे बोलताना न्यायाधीश आझमी म्हणाले, संविधानाने प्रत्येकाला खूप अधिकार दिले आहेत, त्यामध्ये सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, महिला यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देण्याकरता अशा विधी प्राधिकरणाची गरज आहे. समाजामध्ये शोषण मोठ्या प्रमाणात होत असून केवळ कायद्याची माहिती नसल्याने असे प्रकार घडत आहेत. अनेक जण आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून कनिष्ठ स्तरातील कर्मचाऱ्यांचे शोषण करत आहेत. या त्यांच्या कृत्याला आळा घालण्याकरता विधी प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. यावेळी अधिष्ठाता डॉक्टर संजय ठाकूर म्हणाले, विधी सेवा चिकित्सालय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करून न्यायाधीशांनी राज्यातच नव्हे तर देशात सोलापूरचा नावलौकिक वाढवला आहे. दिवसभराच्या कामकाजाचा प्रत्येकाला स्ट्रेस असतो, तो दूर करण्याकरता प्रत्येक व्यक्तीने डिस्टर्ब न होता मेडिटेशन, व्यायाम, योगा, संगीत ऐकणे, चांगली झोप घेणे, हास्य विनोद करणे, सकस आहार घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात जिल्हा न्यायाधीश कटारिया, मुख्य न्यायदंडाधिकारी भंडारी, जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत, महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे सदस्य मिलिंद थोबडे, सोलापूर जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष शिंदे, सचिव अमोल, डॉक्टर जंजाळ, डॉक्टर बनसोडे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संपत्ती तोडकर, डॉक्टर औदुंबर बस्के, डॉक्टर राजेश चौगुले, डॉक्टर अग्रजा चिटणीस, डॉक्टर सुहास सर्वदे, जिल्हा न्यायालयाचे आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर जयश्री खिस्ते यांनी केले तर आभार डॉक्टर दंत काळे यांनी मानले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.